यावेळची गोव्याची निवडणूक ऐतिहासिक का म्हणावी लागेल? गोवा के गोल्डन आज गोवा की जो हालत है, गोवा की सरकार चुननी, गोवा का समुद्र देखने के लिए आए, गोवा को स्वतंत्रता मिली। आम आदमी पक्षाने गोव्यामध्ये पायरून उभं राहणं, तृणमूल काँग्रेसनं ऐन निवडणुकीच्या वेळेस धडक मारणं, याच्यामुळे गोव्याच्या निवडणुकीमध्ये काही अनपेक्षित घडू शकतं का? गोव्याच्या राजकारणात धर्म आणि जात यांचा प्रभाव पडत नाही असा इतिहास सांगतो, पण यंदा काही नवे प्रयोग इथं होत आहेत का? गोव्याच्या निवडणुकीमध्ये हे चित्र स्पष्ट आहे की दोन मुख्य पक्ष भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे, दोघांचेही बहुमताचे दावे आहेत किंवा प्रयत्न आहेत। 2017 नंतर म्हणजे मागच्या निवडणुकीनंतर गोव्यामध्ये जे काही घडलंय त्यानंतर खरी काँग्रेस कोणती आणि खरी भाजप कोणती हे तिथल्या लोकांना कळत नाही आहे। अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असलेले भाजपत पाहायला मिळत आहेत, काँग्रेसनं नवीनच लोकांना समोर आणलेलं आहे। कुठल्याही राज्याच्या निवडणुकीवर जी मागची निवडणूक असते त्याचा प्रभाव असतोच, पण बऱ्याचदा असं होतं की पुलाखालनं 5 वर्षामध्ये बरंच पाणी वाहून गेलेलं असतं, लोकांची विस्मृतीवर सुद्धा राजकारण्यांची मदार भरपूर असते। पण गोव्याच्या या निवडणुकीमध्ये मात्र 2017 सालच्या मागच्या निवडणुकीचा एवढा प्रभाव जाणवतोय जो क्वचितच दुसऱ्या कोणत्या राज्यामध्ये यापूर्वी असं जाणवला असेल। पहिल्यांदा गोव्यात काँग्रेसला 38 जागांवर नवे उमेदवार द्यायची संधी मिळालेली आहे, कारण त्यांचे सगळे आमदार आणि हेवी वेट्स हे भारतीय जनता पक्षाने आधी पळवून नेले, नंतर तृणमूलसारखे पक्ष आल्यानंतर उरलेले आमदार त्यांनी पळवून नेले। भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अशी आहे की ही जी आयात झाली काँग्रेसमधून त्यामुळे त्यांचं केडर पूर्णपणे दुखावलं गेलेलं आहे, त्यांची आतली लीडरशिपसुद्धा पूर्णपणे दुखावली गेलेली आहे। याच्यातून एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे, ती म्हणजे आजच्या घडीला जर भारतीय जनता पक्षाला विचारलं की तुमचा नेमका वोट शेअर किती, ते मला वाटतं भारतीय जनता पक्षाला ठाऊक नसेल। जी काँग्रेसची दिग्गज नेते मंडळी आपण आणली त्यांच्याबरोबर त्यांचा मतदार आला आहे का याचीही अजून शाश्वती नाही आहे। काँग्रेसनं एकही पक्षांतर करणाऱ्याला यावेळेस तिकीट दिलेलं नाही आहे, त्यामुळे अनेक नवीन चेहरे पुढे आलेत। इतिहासात काँग्रेसमध्ये हे पहिल्यांदाच इथं गोव्यामध्ये हे घडत असावं। दुसरीकडे भाजप जो त्यांची सलग दुसऱ्यांदा मिळालेली सत्ता राखू पाहतो आहे, तिसऱ्यांदा त्यांना सत्तेमध्ये यायचं आहे, त्यांनी घेतलेली एक मोठी ऐतिहासिक फारकत ही आहे की मनोहर पर्रिकरांच्या राजकारणापासून आता काही नवीन एक राजकारण भाजप इथं करू पाहत आहे। पहिल्यांदाच असं होईल की गेल्या जवळपास 2-2.5 दशकांच्या कालावधीत पर्रिकर भाजपसाठी नाही आहेत, मग त्यांचं कसं होणार? पर्रिकरांचा भाजप विरुद्ध पर्रिकरांनंतरचा भाजप ही तुलना व्हायला लागलेली आहे। ही तुलना जर या गोष्टी घडल्या नसत्या ॲटलीस्ट पर्रिकरांच्या निधनानंतर 2019 नंतर जी ही आयात झाली मोठ्या प्रमाणात, नंतर कुणालाही फोडून पक्षात आणायचं, त्याची विचारधारा काही असू दे, त्याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड काही असू दे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असू दे किंवा भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असू दे, हा माणूस जिंकू शकतो का, याच्याकडे मतदार आहे का, एवढंच बघायचं आणि त्याला पक्षात आणायचं। म्हणूनच पर्रिकरांचा फॅक्टर का महत्त्वाचा आहे या निवडणुकीत? नवीन नेतृत्व ज्याचा कस लागलेलं नाही आहे आणि त्या नेतृत्वाने सुरू केलेलं वेगळं आणि नवीन राजकारण, या दोन्हींची कसोटी सध्या लागलेली आहे। एक गोष्ट यावेळेस इथं झाली आहे गोव्याच्या निवडणुकीत, ती म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये जे प्रादेशिक म्हणणारे पक्ष आहेत ते इथं आलेत आणि सत्ता स्पर्धेमध्ये सुद्धा आहेत। आम आदमी पार्टी मागच्या वेळेस निवडणुकीत होती पण ती अगदी नगण्य होती, यावेळेस गांभीर्यानं दखल घ्यावी एवढी ती मोठी झाली आहे। तृणमूल काँग्रेस ज्या प्रकारे त्यांनी एंट्री केली काही महिन्यांपूर्वी, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष गेलं की अरे बापरे हे काय होत आहे। पण असं काय झालं गोव्याच्या राजकारणात की या पक्षांना इथं जागा मिळाली जे तिथं प्रादेशिक होते आणि इथं त्यांनी एंट्री केली? गोव्याच्या राजकारणामध्ये बाहेरनं आलेल्या पार्ट्या आपलं अस्तित्व शोधत असताना ती गॅप शोधत असतात। ती या दोघांनाही दिसत होती, TMCलाही दिसत होती, आम आदमी पार्टीलाही दिसत होती की विरोधी पक्ष इथला अकार्यशील आहे, ते कसं आपल्याला करता येईल, त्या ह्याच्यामध्ये या दोघांची स्पर्धा होती। दिस इज अ मल्टी स्टारर ब्लॉकबस्टर, आणि या मल्टी स्टारर ब्लॉकबस्टरमध्ये सध्या जर तुम्ही परिस्थिती बघितली तर काही लोकांसाठी काँग्रेस इज द लिडिंग मॅन हिरो, काही लोकांसाठी BJP हा हिरो आहे, काही लोकांसाठी काँग्रेस हा विलन आहे, काही लोकांसाठी BJP हा विलन आहे, बट देर इज ओनली वन लिडिंग लेडी, हिरोईन कोण? तर आम आदमी पार्टी। आता तुम्ही म्हणाल का, तर याचं साधं उत्तर आहे की भारतीय जनता पक्षाला वाटतं की आम आदमी पार्टीच काँग्रेसची मतं फोडू शकते किंवा फोडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। सो ह्या हिरोईनच्या मागे भाजपही आहे की तुम्ही निवडणूक पूर्व तुम्ही मतं फोडा म्हणून। काँग्रेसला वाटतं की कदाचित जर आपल्याला 2-3 जागा कमी पडल्या तर आपल्याला आपची गरज लागू शकते, सो त्यांना ही हिरोईन पोस्टपोल पाहिजे। पण एक प्रयोग जो आम आदमी पार्टीने इथं केला आहे तो गोव्याच्या राजकारणात यापूर्वी इतिहासात कधीही झाला नव्हता। असं म्हणतात की गोव्याच्या राजकारणात जातीला काहीही स्थान नाही, खूप अनेक जाती पोटजाती इथं सगळीकडे आहेत पण त्याचा निवडणुकीत काही परिणाम होत नाही, त्याचा बाहेरच्या राज्यांमध्ये होतो। पण आम आदमी पार्टीनं
भंडारी समाज जो खूप मोठा आहे पण त्यांचा कोणी मुख्यमंत्री झाला नाही म्हणून आमचा उमेदवार हा भंडारी समाजाचा, असा यावेळेस त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याकडे सगळ्यांचं लक्ष की आता काय होणार याच्यामुळे गोव्यात. जे काही आता भंडारी समाज म्हणून जो आता आम आदमी पार्टीनं हे केलं आहे की आम्ही भंडारी सीएम करणार आणि ख्रिश्चन डेप्युटी सीएम करणार, अशा प्रकारे कधीही राजकारण झालं नाही गोव्यात की हा अमक्या जातीचा आहे म्हणून तो सीएम झाला पाहिजे, हे कधीही झालं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचा हा दुसरा एक्सपेरिमेंट आहे. मागच्या खेपेला एक वेगळा एक्सपेरिमेंट होता, या खेपेचा एक्सपेरिमेंट त्यांचा तो फसणार. तो शिक्षित आहे, त्याला कायद्याचं ज्ञान आहे, तो सर्वसमावेशक आहे, तो सगळ्यांना आपला वाटतो, तो सगळ्यांचा मुख्यमंत्री बनेल. म्हणजे ही जी भूमिका आपने नंतर घेतली घोषणा केल्यानंतर मला वाटतं ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यात ते पूर्णपणे हा भंडारी समाजाचा नाही असं म्हणू शकले नाहीत, पण तो फक्त भंडारी समाजाचा आहे म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही, त्याच्यात हे गुण आहेत म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं. आता प्रश्न धर्माचा, म्हणजे जरीसुद्धा इथं ख्रिश्चन आणि हिंदू असं जर वेगळेवेगळे दिसत असले तरीसुद्धा धर्माचा मुद्दा कायमच निवडणुकांच्या राजकारणापासून लांब राहिला आहे. खूप कॉम्प्लेक्स आहे, एकमेकाने मिसळलेली इथली संस्कृती किंवा समाज आहे. भाजपला इथं सॉफ्ट व्हावं लागलं, सत्तेसाठी तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवावा लागला. पण यावेळेस काही वेगळा प्रयोग करायचा त्यांनी प्रयत्न केला का? गोव्यात असं आहे की गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चनांना घेऊन बरोबर गेल्याशिवाय तुम्ही सरकार घडवूच शकत नाही. आता असं जेव्हा असतं तेव्हा मग ते अजेंडा आपला बाजूला ठेवतात, जो मनोहर पर्रिकरनं बाजूला ठेवला अजेंडा. त्यावेळी चर्चनं सुद्धा त्यांना सपोर्ट केला होता आणि भाजपाने जे आतापर्यंत राज्य केलं ते हिंदू आणि ख्रिश्चन या फॉर्म्युलावरच राज्य केलं आहे. तरीसुद्धा आता ते होत नाही असं म्हटल्यावर परवा सडनली प्रमोद सावंत मुख्यमंत्री होते, त्यांनी हे केलं की आमची जी देवळं जी मोडली होती, आता देवळं मोडून तिथं चर्चेस बांधल्या पोर्तुगीजांच्या काळात, धर्मांतराच्या काळात, ती आम्ही परत बांधू. आता परत बांधू म्हणजे ते बाबरी मशीदसारखा इश्यू झाला की मशीद पाडायची आणि तिथं राम मंदिर बांधायचं. 60व्या मुक्तीच्या वर्षा पोर्तुगीजांनी विध्वस्त केलेली देवळा परत एकदा आम्ही बांधून सुरुवात करपाक जाय. ती बांधपाची ताकद हा तुमच्याकडे दुसरे तिसरे काहीच मागाना, हा तुमच्याकडे मागता. परत त्यांनी एकदाच ते स्टेटमेंट केलं आणि नंतर त्यांनी पूर्णपणे रिव्हर्स गिअर टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही आहे. त्यांना रिॲक्शन आली असेल आणि गोव्यात ही रिॲक्शन खूप इमिजिएटली येते. एक महत्त्वाचा प्रभाव असतो चर्चचा. चर्च किंवा त्याच्याशी संलग्नित संस्था ज्या आहेत त्या कुठल्या पक्षाचा उघडउघडपणे पाठिंबा त्याला देत नाहीत किंवा म्हणत पण नाहीत, पण मतदान करताना काय विचार करा हे नक्कीच सांगतात आणि मग त्याचा प्रभाव मतदानावर पडतो. चर्च सांगते की आपणाला पॉलिटिक्समध्ये भाग घेण्याचा, म्हणजे पॉलिटिक्सबद्दल बोलण्याचा वा आपल्या धर्मातल्या लोकांना राजकीय दिशा दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे, ही त्यांची भूमिका आहे. हां, आता त्यांनी या खेपेला काय म्हटलं आहे, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे की भारतामध्ये जे असहिष्णुतेचं वातावरण तयार झालं आहे, हां, मायनॉरिटीजना भीती वाटण्यासारखं वातावरण तयार झालं आहे, सरळ सरळ डायरेक्ट आम्ही ह्यांना संपवणार त्यांना संपवणार अशा प्रकारची भाषा बोलली जाते, हा फार डेंजरस ट्रेंड आहे. हा डेंजरस ट्रेंड आम्ही राजकारणातनं काढून टाकायला पाहिजे. अर्थात हे भाजपाच्या विरुद्ध आहे, लोकांना हे समजतं, ते कधीही नावं घेत नाहीत. पण हे सगळं पॉलिटिकल रिटॉरिक झालं, राजकीय पक्ष काय करतायत, त्यांची रणनीती काय, बाकीचं. पण निवडणुकीच्या काळामध्ये सगळं मंथन होतं आणि लोकांचे प्रश्न वर येतात. ते इथल्या लोकांचे प्रश्न कोणते या निवडणुकीत वर आलेले? मोठा कोरोना काळ होता, इथे टुरिझम इंडस्ट्री सगळ्यात मोठी आहे, तो व्यवसाय बंद होता, पर्यटक येत नव्हते, त्यांच्या प्रश्नांचं काय? बेरोजगारीचा मुद्दा आहे, मायग्रेशन खूप मोठा मुद्दा आहे, त्याचं इथं नेमकं काय होतं? गोव्याच्या या निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत किंवा नाही आहेत? असं नाही आहे की इश्यू नाही आहे, पण हा पॉलिटिकल क्लास आपल्याला पाहिजे का? हा लोकांपुढे सगळ्यात मोठा इश्यू आहे. हे जे चाललंय ते आपल्याला पाहिजे का? हा सत्ता पिपासू म्हणा आपल्याला चालेल का? तो ह्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा आणि एकमेव प्रश्न आहे. तुम्ही कुठेही गेलात ना, म्हणजे मी आता कुठेही पत्रकार म्हणून जेव्हा जातो तेव्हा लोक नॅचरली माझ्याशी डिस्कस करतात की काय चाललंय म्हणून, तर सगळ्यांचा एकच प्रश्न असतो कुठेही गेलं की एकच प्रश्न, संदेश काय चाललंय हे गोव्यात, ते कोण येणार काय येणार हे काय चाललंय हे गोव्यात. लोकांमध्ये अशा प्रकारचा प्रचंड राग आहे आणि हा राग 14 फेब्रुवारीपर्यंत खात्रीनं टिकून राहणार. हे डिफेक्टर विरुद्धचा राग हा सगळा या इलेक्शनमध्ये दिसेल, ह्याच्यातनं कदाचित कमालीचा वेगळाच निकाल आपल्याला दिसू शकतो.